नैतिक संबंधातून काय घडेल याचा काही नेम नाही. भांडण करून पत्नी माहेरी निघून गेल्यावर पतीनं काही दिवसातच नवी जोडीदारीण शोधली आणि रोमांस सुरू केला. काही दिवसांनी पत्नी घरी परतली तर पती मैत्रिणीबरोबर घरी आढळून आला. रंगेहात पकडल्यानंतर भावाच्या मदतीनं पत्नीनं नवऱ्याला चोप दिला आणि त्याच्या मैत्रिणीला अद्दल घडवण्यासाठी चक्क गेटलाच बांधून घातलं. त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांना चर्चा चरवण्यासाठी एक नवा विषय मिळालाय. नगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथे ही घटना घडली असून पोलिसांच्या मदतीनं महिलेची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी MIDC वाळुंज पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. नगर जिल्ह्यातील वडगाव येथे 50 वर्षीय इसम आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होतं आणि एक दिवस त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांना घरातून हाकलून दिलं. त्यामुळे पत्नी माहेरी जाऊन राहू लागली. एक मुलगा पुण्याला आणि एक गुजरातला कामानिमित्त निघून गेले. मात्र बुधवारी ही महिला भावाला भेटण्यासाठी वाळुंज परिसरात दाखल झाली. त्यावेळी घरी काय चाललं आहे हे बघण्यासाठी ती आपल्या घरी गेली. त्यावेळी तिचा नवरा आपल्या मैत्रिणीबरोबर रोमांस करत असल्याचं दिसून आलं. तिनं भावाच्या मदतीने नवऱ्याला रंगेहात पकडलं आणि त्यानंतर त्याला चोप तर दिलाच, आता त्याच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीलाही चोप देत घराबाहेर गेटला बांधून ठेवलं. हा प्रकार घडताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र त्या महिलेला सोडवण्याची हिंमत कुणीही करू शकलं नाही. जवळपास अर्धा दिवस ही महिला गेटला बांधलेल्या अवस्थेत होती. तिचे हात आणि पाय दोन्ही बांधून ठेवलं होतं. हा प्रकार नागरिकांनी MIDC वाळुंज पोलिसांना कळवला. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली. त्यानंतर दोन्ही महिलांना घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात मात्र एकच चर्चा रंगली आहे. अनैतिक संबंधातून आपल्या पत्नी आणि मुलांना घराबाहेर हाकलून मैत्रिणीबरोबर मजा मारणाऱ्या या नवऱ्याला पत्नीनं चांगला चिंगा दाखवलाय. यावर परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि यापुढील कारवाई पोलीस करत असल्याची माहिती MIDC वाळुंज पोलिसांनी दिली आहे. नगर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.